नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील 85% कोटाचा BMS आणि BHMSचा राऊंड 2 लागल्यानंतर खूप साऱ्या विद्यार्थी आणि पालकांची प्रश्न आहेत की मॉपअप राऊंडसाठी कोणते विद्यार्थी इलिजिबल असू शकतात। खूप सारे असे विद्यार्थी आहेत की ज्यांना महाराष्ट्रातील 85% कोटाच्या राऊंड 2 मध्ये BMS किंवा BHMSचे कॉलेज मिळालेले आहे, परंतु अशा विद्यार्थ्यांना ते कॉलेज काही कारणास्तव पसंत नाही। मग अशा विद्यार्थ्यांना ते कॉलेज अपग्रेड होऊन मिळू शकते का आणि मॉपअप राऊंडमध्ये कशा प्रकारे हे विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकतात, त्याबद्दल तसेच इतर काही प्रश्नांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत। व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचं नुकसान होणार नाही। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी आपण अशा विद्यार्थ्यांबद्दल बोलूया की ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील 85% कोटामध्ये BMS किंवा BHMSचे कॉलेज मिळालेले आहे, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचे असेल। तर ज्याही विद्यार्थ्यांना BMS किंवा BHMSचे कॉलेज मिळालेले आहे परंतु कॉलेज पसंत नाही, अशा विद्यार्थ्यांनी कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायची असेल। रिटेन्शन फॉर्म देण्याची गरज नाही। जर तुम्हाला कॉलेज आवडले असेल तर तुम्ही रिटेन्शन फॉर्म देऊ शकता, परंतु जर तुम्हाला कॉलेज आवडले नसेल आणि तुम्ही अपग्रेडेशनसाठी वाट पाहायची असेल तर तुम्हाला फक्त कॉलेजला रिपोर्टिंग करायचं आहे, रिटेन्शन फॉर्म देण्याची गरज नाही। त्यानंतर खूप सारे असे विद्यार्थी आहेत की ज्यांना महाराष्ट्रातील 85% कोटामध्ये फर्स्ट तसेच सेकंड राऊंडमध्ये कोणत्याही प्रकारचे कॉलेज मिळालेले नाही, हे विद्यार्थी आता मॉपअप राऊंडसाठी डायरेक्टली इलिजिबल आहेत। परंतु असे विद्यार्थी की ज्यांना कॉलेज मिळाले होते त्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये मिळालेल्या कॉलेजला रिपोर्टिंग करावी लागेल, तरच हे विद्यार्थी मॉपअप राऊंडसाठी इलिजिबल असतील। या विद्यार्थ्यांना नव्यानं रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही, फक्त तुम्हाला कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे, त्यानंतर मॉपअप राऊंडचा ज्यावेळेस शेड्यूल येईल त्यानंतर तुम्हाला फ्रेश चॉईस फिल करावी लागेल व त्यानंतर तुम्हाला नवीन कॉलेज अलाउट होईल। आणि जर काही कारणास्तव मॉपअप राऊंडमध्ये जर तुमचं कॉलेज अपग्रेड झालं नाही किंवा तुमच्या नावासमोर नो चेंज असं आलं, तर तुम्हाला जे सेकंड राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं आहे त्याच कॉलेजला जाऊन ॲडमिशन करावे लागेल। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही प्रोसेस असणार आहे। या संदर्भाने CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर नोटीस नंबर 18 देखील आलेली आहे। ही नोटीस आता तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल। व्हिडिओला पॉज करून तुम्ही ही नोटीस एक वेळेस वाचून घेऊ शकता। पुढील व्हिडिओमध्ये आता आपण सेकंड राऊंडचा BMS तसेच BHMSचा कट ऑफ काय राहिला त्या संदर्भाने माहिती घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया। या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। धन्यवाद।